जीजी मी जीजी जीजी अजूनही रागवली आहेस का ग? जीजी जीजी नको ना ग असा राग धरून राहूस. मंजरी, या आधी मी तुला हे सांगितलं होतं, पैसे मिळवण्याचे कायदेशीर मार्ग असतात. उमे उमे उमे, हे बघ तुझा राग जरा आवर. हे बघ, त्यावेळेला मंजिरीला जे योग्य वाटतं ना ते तिनं केलं. आणि मला सांग, हे पैसे बुडवणारे काय संत असतात का? हे सुद्धा एक प्रकारचे गुंडच असतात की. हे बघ, जरा विचार कर. जीजी सॉरी ना ग. हे बघ मंजिरी, आपण काही गोष्टी आपल्या सोयीकरता करतो, त्यावेळी बरं वाटतं आपल्याला, पण पुढे जाऊन ती कायमची शिक्षा होऊ शकते आपल्यासाठी. त्याचे भोग कायम भोगावे लागतात. हो जीजी, तू अगदी बरोबर बोलतेस. कदाचित नाही आवडणार हे, पण तू राया खरंच माझी मदत करत होता ग. आता तुला कसं सांगू जीजी, त्या माणसानं माझ्याशी गैरवर्तन केलं, रायानं तिथं लक्ष घातलं, म्हणून निदान उधारी तरी वसूल झाली. एवढं रात्रीचं कोण आलं? आलं नाही, आली गरमागरम झणझणीत मिसळ. ती कशी काय? मंजूने आपल्या जीजीसाठी खास मागवलीये. हो का? अगं मग येताना नाही का घेऊन यायची? हो येतानाच आणणार होते मी, पण ते काकाच म्हणाले पाऊस पडतोय तू हो पुढे, मी मुलाला पाठवतो मिसळ घेऊन अगदी गरमागरम. वाट मी बाहेर बसा, मी ताटला घेऊन येते. अरे पायाला कशाला हात लावतोस? नको त्याचा कुवासा मी कुठे जात नाही बाळ जागे आणि नाही ते बिल सर चुकून लागला हात. असं सर का? असं ते भागलास आता विसावा सारा सारा आशीन वटा मिटू मिटू असं म्हणतात की आई बापाच्या पायी खरा वैकुंठ असते. आपल्या नशिबात तो वैकुंठ नसला तरी या माऊलीच्या रूपात तो भेटल्या का झालाय राहू. देवानं जर का मला पुढचा जन्म माणसाचा दिलाच नाही तर आपल्याला त्या श्रीमंती पैसा अडका काहीच न देता फक्त माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या अशा या माऊलीच्या पोटी जन्म द्यावा, हीच एक इच्छा.